लोकांची इच्छा आहे निवडणुका व्हायला पाहिजे आणि आम्हाला आमच्या भूमिका मतदारांना स्पष्ट करा. जर निवडणूक झाली तर वेगळा निकाल आणि ते सत्य आहे. दोन्ही मतदारसंघातला निकाल वेगळा लागू शकतो असं एक जनमानस आम्हाला स्पष्ट दिसत आहे आणि म्हणून या निवडणुका होतील. लोकांची इच्छा आहे की निवडणुका व्हा. आम्ही तो सर्वे केला, लोकांची इच्छा आहे निवडणुका व्हायला पाहिजे आणि आम्हाला आमच्या भूमिका मतदारांना स्पष्ट करायची. शिक्षक आणि पदवीधरांनी जो निर्णय दिला महाराष्ट्रात तोच कसबा आणि चिंचवडला 100% असा निकाल लागू शकतो. त्याच्यामुळे जरी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असं राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे एक पत्र लिहिलं असं तरीही निवडणुका होतील त्यात मला काही बदल दिसत नाही. मुख्यमंत्री म्हणतात की सर्वपक्षीय नेत्यांना ते संपर्क करतायत, तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी काही संपर्क केला का? ना, आमच्याकडे असा काही संपर्क झालेला नाही. होण्याची शक्यता अजिबात नाही. त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोन्ही मतदारसंघामध्ये आमच्या सहकारी पक्षांबरोबर राहू आणि निवडणुका यासाठी व्हायला हव्यात. अंधेरीचा अंधेरी पोट निवडणूक हा जरी अपवाद असला तरी तिथे निवडणूक झाली लक्षात घ्या. पंढरपूरला झाली, नांदेडलाही झाली, तिथेही विद्यमान आमदारांचं निधन झालं होतं. तिथे हा अपवाद जो आहे निवडणूक न लढण्याचा तो पाळला गेला नाही. भराडे देवीच्या यात्रेला सगळेच राजकीय नेते जात आहेत, देवीचा आशीर्वाद मागताय, देवी कोणाला पावताय हा भाविकांचा प्रश्न आहे. देवी काय आज निर्माण झाली नाही, देवी शतकानुशतके आहेत. भाविक येतात, भाविक जातात. महाराष्ट्र आणि चांगलं काम करणारे राज्यकर्ते कायम टिकून राहतात. जर आपण देवीला मानत असतो तर देवी पापी आणि बेईमान लोकांच्या मागे कधी राहील असं मला वाटत नाही. आणि कोकणातले देवत फार जागरूक असतात. मुंबईतील सर, मुंबई महापालिकेचा बजेट जाहीर झालाय, त्यामुळे त्याच्यावर सविस्तर केले. मुख्यमंत्री जवाब देते हुए कहा की बजट जो है वो मुंबई के विकास का. देखिए, कल उस बारे में आदित्य ठाकरे जी ने अपनी बात कही है और बजट में मुंबई को कैसी टोपी लगाई है ये भी बताया है. मुंबई में जो रिजर्व फंड है जो शिवसेना के कार्यकाल में उसका इस्तेमाल करके या उसका गैर इस्तेमाल करके आप जो काम करने जा रहे हैं उस बारे में कल